या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध. गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लय भारी. आपण पाहताय तिचा जागर. समस्या तुमची, पाठपुरावा आमचा. नमस्कार, मी शर्वरी. भाजपची पहिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली यादी घोषित झालेली आहे. देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूरमधून, शिवेंद्रराजे भोसले सातारा, अतुल भोसले कराड दक्षिण, सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर, चंद्रकांत पाटील कोथरूड, मुक्ता टिळक कसबा पेठ, अतुल भातकळकर कांदिवली पूर्व, विजयकुमार गावित नंदुरबार अशी या ठिकाणी नावं आहेत. तर सिंदखेडा जयकुमार रावल, मलकापूर चैनसुख संचेती, खामगाव आकाश फुंडकर, नागपूर दक्षिण मोहन मत्ते, नागपूर पूर्व कृष्णा खोपडे, अर्जुनी मोरगाव, राजकुमार बडोले अशी जाहीर झालेली नावे आहेत. नवी दिल्लीत भाजपाची पत्रकार परिषद सुरू आहे. एकूणच भाजपाची पहिली यादी जाहीर झालेली आहे. ज्या कोथरूड मतदारसंघातून चांगलाच प्रकरण चिघळलेलं दिसत होतं, तिथं शेवटी कुलकर्णी यांच्यावरती आक्षेप घेत शेवटी ते तिकीट चंद्रकांत पाटील यांच्याच पदरात पडलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच कोथरूड येथून निवडणूक लढवणार आहेत. सध्याच्या 52 आमदारांना पुन्हा एकदा संधी मिळते असं दिसतंय. तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनुक्रमे नागपूर आणि कोथरूड या मतदारसंघावरती तिकीट मिळवलेलं आहे. अतुल भोसलेना कराड दक्षिण मतदारसंघातून संधी आहे. तर जामनेरमधून गिरीश महाजन, अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे की जामनेरमधून गिरीश महाजन हे निवडणूक लढवणार आहेत. अत्यंत या ठिकाणी चित्र असं आहे. कोथरूड मतदारसंघातनं आपण पाहतो की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नेमकी कुठून उमेदवारी आपली लढवणार आहेत याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. बऱ्याचदा उत्तर कोल्हापूर, तर कधी राधानगरी, तर कधी चंदगड, तर कधी कधी सांगलीतूनही चंद्रकांत पाटलांचं नाव येत होतं. दरम्यान या सर्व गोष्टींना फुलस्टॉप देत भाजपानं चंद्रकांत पाटलांची कोथरूड येथूनच उमेदवारी दाखल केली. ज्या कुलकर्णी या मतदारसंघात महिला कुलकर्णी यांच्यावरती अन्याय झाल्याचं अनेक कार्यकर्ते आणि स्वतः खुद्द त्यांचंही मत होतं, आणि अशा या सर्व गोष्टींना फुलस्टॉप देत चंद्रकांत पाटलांनी कोथरूड मधूनच या ठिकाणी उमेदवारी मिळवल्याचं चित्र दिसतं. शिवेंद्र राजे भोसले यांनी साताऱ्यामधून आपलं तिकीट मिळवलेलं आहे. एकंदरीत आपण पाहतो की 12 महिला आमदारांना पुन्हा एकदा भाजपाने पसंती दिलेली आहे आणि भाजपाची पहिली यादी जाहीर. गिरीश महाजन, श्वेता महाले, संजय कुटे, गोवर्धन शर्मा, चैनसुख संचेती, आकाश पुणकर, प्रकाश भारसकडे, रणधीर सावरकर यांची अशा पद्धतीची पहिली नावे जी आहेत ती जाहीर करण्यात आलेली आहेत. नाशिक मध्य देव यांनी फरांदे, नाशिक पश्चिम मध्ये देखील नाव घोषित झाले. बेलापूर मंदा म्हात्रे, एरोली संदीप नाईक. नवी दिल्लीत भाजपाची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे. आपण पाहिलं तर जे भाजपाचे दिग्गज नेते आहेत, देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढवणार आहेत, तर सुनील मुनगंटीवार बल्लारपूरमधून आपलं नशीब आजमावणार आहेत भाजपाच्या तिकिटावर. तर चंद्रकांत पाटील कोथरूड, सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिलेल्या कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील रणांगणात आहेत. सध्याच्या 52 आमदारांना पुन्हा एकदा संधी सेकंड टाइम मिळाली आहे. 12 महिला आमदारांना पुन्हा एकदा संधी देत या ठिकाणी महिलांना भाजपानं जागा दिलेली आहे. या ठिकाणी आपण सगळीच नावं पाहतोय कशा पद्धतीनं येत आहेत पत्रकार परिषदेतून, त्या पद्धतीनं. एकूणच भाजपा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अनेक
आपण पाहतो की कशा पद्धतीनं या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर होताना पाहतो, या सगळ्या गोष्टी पाहतात. म्हणून बऱ्याचदा ऐन वेळेस तिकीटं जाहीर करतात. 125 उमेदवारांची पहिली यादी भाजपाकडून जाहीर झालेली आहे. यात असे मतदारसंघ, फक्त एकच वादग्रस्त मतदारसंघ आहे आणि तो म्हणजे कोथरूड, जिथं वादविवाद झाले. बाकी इतर मतदारसंघात असा वादच दिसला नाही. पहिल्या यादीत तावसे आणि खडसे यांना बिलकुल स्थान दिलेलं गेलेलं नाही. खडसे आणि तावडेंना का स्थान नाही पहिल्या यादीत, हा प्रश्न आहे. कारण गेले कित्येक वर्ष भाजपाशी एकनिष्ठ राहत भाजपा सोबत असलेले खडसे आणि तावडेंना डावललेलं गेलेलं आहे पहिल्या यादीतून. या ठिकाणी आमचं ठरलंय म्हणत भाजपानं पहिली 125 जणांची यादी जाहीर केलेली आहे. परंतु 125 जणांच्या या यादीत खडसे आणि तावडेंना बिलकुल स्थान नाही, त्यांचं यादीत नावच नाही. तर कोथरूड इथल्या वादग्रस्त अशा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील आपलं नशीब आजमावणार आहेत. या ठिकाणी 125 जणांच्या यादीत खडसे तावडेंना स्थान नाही अशा पद्धतीची बातमी समजतीये. आतापर्यंत 52 जे पूर्वी आमदार होते त्यांनाच कंटिन्यू करत पुन्हा एकदा त्यांना त्यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर 12 महिला उमेदवार आहेत, त्यांना देखील स्थान देण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट.